सांगे मतदार संघाचे लास्ट एक महिना पहिले सगळ्याचे सगळे पंचायतींनी वॅक्सिनेशनचा कार्यक्रम झाला घडून आला टीका उत्सव आणि काजूर आणि मानगाव जो गाव जो असा नेटवर्क प्रॉब्लेम असतात आणि प्रत्येक त्यांचे मानगावचे प्रत्येक माझी पंच असलं मधुभाव असलेलो बाकी सगळे सांगताले की मानगाव घडून हाडचो पण मानगाव पॉसिबल ना आम्ही सुभाषभाई फळदेस सगळे हे केलं त्यांच्यानी आणि आज हो मानगाव आणि काजूर या गावात नेटवर्क ना तरी सुद्धा अमोल बाबान आपली घराकडे अरेंजमेंट केलं असा हे तशी साधी काम ना बाकी कसे असतात सोयरी म्हणजे आपली घराकडे येऊपाक आज येणाका फाल येणाका अशी करतात पण आपली घराकडे येऊपाक ना म्हणून आज इतकी मोठी संख्येनं म्हणजे 200 सुमारे ते हांगा लोक आयल्यात त्यांचं हांगा त्यांनी अरेंजमेंट केला त्याचे हा पहिले त्याचे अभिनंदन करता आज सुभाषभाई फळदेस साहेब आज आम्ही पळतात कोविड असा त्याचप्रमाणे गेले एक चार दिवस पहिले सायक्लोन झालं आणि कनेक्टिव्हिटी म्हणजे काय नसले प्रत्येकाने झाड पडलेले आमच्या नेत्रावळी तरी भरपूर जो प्रॉब्लेम जो असा लायटीचा अजून पोल पडलेला तसे असतात म्हणजे झाड पडलेले ते काम करताले म्हणजे पावसात भिजत आम्ही सुभाषभाई रिक्षेचे आम्ही अनाउन्समेंट करताले अवेअरनेस करताले म्हणून त्याचे जे काम जे असा ते प्रत्येक जो आपल्या मतदारसंघाचं हे असा मतदारसंघात त्रास जावचे न्हू म्हणून त्याची सदां धडपड असतात आणि याचे पुढे तसं धडपडत असता किती करपाक जाय आमकां सांगता अशें करपाक जाय तशें करपाक जाय म्हणून ते किती असा त्याचे आम्ही हांव तशें मोठ्या प्रमाणान जे काम करता बाकीचे वॅक्सिनेशनाचे असतले बाकीचे पडझड जाली ती ते कामाक त्यांनी लोक पळतात आणि त्याचे आम्ही हांवें अभिनंदन करता अशें त्यांनी मोठ्या प्रमाणान आमचं सांगे मतदारसंघाक आमकां सदांच त्याचा आधार असतलो चड वेळ उलयना कार्यक्रम जो असा तो कंटिन्यू करपाक जाय म्हणून हांव सगळ्यांत हे लोक जे आसात आपले अवेअरनेस करचे आपूण घेतले म्हणून जायना वॅक्सिनेशन आपली जो शेजारी जो कोण आसा त्या शेजाऱ्याक बी सांगचे थोडे लोक बेश्टे भिवन आसतात जोर येता आनी कितें म्हणून लोकांचे हे केल्ले आसा नेगेटिव्हिटी जी आसा ती काडपाक जाय आपली जे आसा प्रत्येक आपली घरात शेजारी किंवा आपले फॅमिली मेंबर जो आसा ताका बी सांगपाक जाय वॅक्सिनेशन करून घेवपाक जाय म्हणून तुम्ही सगळे करतले अशें आशीर्वाद दिता. आयज आमी काजूर ह्या गांवांत भितर आसात ज्या जाग्यार कसलेच वाहतुकीचे साधन ना ज्या जाग्यार रिमोट एरिया संपूर्ण गावां भितर इंटरनेट किंवा रेंज कसलोच हे ना व्हडल्या लोकवस्तीचो गांव आसा सादारण ते 800 लोकवस्तीचो गांव पूण तांकां वॅक्सिनेशन करतलो जर जायत जाल्यार सादारण ते 10-20 किलोमिटराचेर कॅम्प लागल्यात थंय वचपाक तांकां शक्य जायना म्हणूनच आयज हांगा एकच घरा कडेन रेंज मेळटाली काजूर ह्या गांवां भितर आणि ते घर असले आमचे जल्पो आमोलकर जेन्ना आम्ही कॅम्पेन करताले की सगळ्याक वॅक्सिनेशन करपाक जल्पो आमोलकर बाबान आमकां विचारले की हांगा आमी वचप खंय वाहतुकीची व्यवस्था ना ट्रान्सपोर्ट ना आणि 20 किलोमिटराचेर कॅम्प जाता कावरे पिल्ला कावरे गावान जाता जाल्यार आमकां वचपाची सोय ना मागीर आमकां दिसून आयलें की जल्पो आमोलकर हांचे घरा कडेन खूप लोकांची गर्दी असता कित्या खातीर तर थंय नेट मेळटा आणि रेंज मेळटा जल्पो आमोलकरान मोठे हाणे सांगले ऑप्शन दिले आमकां की आपले घर आसा त्या घरान भितर तुम्ही कॅम्प ऑर्गनायज करात म्हणजे हे जे व्हडले एक काम जे आसा गावा खातीर ज्या आईच्या काळान भितर कोण आपल्या सोयऱ्याकूय घरा भितर घेना पण आता तुम्ही पळयतले की 300-200 सुमार लोक हांगा जमा झाले आसात त्याच्या घरा कडेन वॅक्सिनेशन करून घेवपा खातीर एक मोठ्या दिलान ताणें ही सोय गावकऱ्या गावा खातीर आणि सरकारा खातीर केल्ली आसा म्हणून आम्ही आज ताचो एक बारीकसो भोवमान करपाक पळयतात आमचे मदीं आसा सुभाष वेळीप अटल ग्राम एजन्सीचे चेअरमॅन आदले सरपंच बाब मधू वेळीप जळपो आमोलकर आमचे मदीं आसा डॉक्टर शुभम फळदेसाय जे आयज हांगा आमकां असिस्ट करतात सगळे जे मेडिकल स्टाफ आसात हेल्थ आमचे PHC केपें आमचे विठ्ठल अनंत वेळी अनंत गांवकर आमचे भारतीय जनता पार्टीचे बूथ अध्यक्ष शिवाजी देसाय अशे सगळे आसात आणि आम्ही आता एक बारीकसो भोवमान आमच्या जळपो आमोलकर जांच्या घरा कडेन हे एक नाविन्यपूर्ण असो उपक्रम जाल्लो आसा जो एरवी खंयच्याय स्कुलांनी जाता हॉलांनी जाता आपल्या स्वतःच्या घरा कडेन येदी व्हडली रिस्क घेवन जल्पोबाद आमोलकरान आपले घर पूर्ण स्वच्छ केले सॅनिटायज केले आणि त्याचे नंतर आमचे कडेन हस्तांतर केले हो जो अरेंजमेंट असा टेबलां घालीन इन्फ्रास्ट्रक्चर जो जाय तो त्यांनी प्रोव्हाइड केलो हांगा आपल्या हातूंतच
साधारण 60-70 कदेलां घालून लोकांक बसपाची सोय केली इतले बरे काम त्यांच्या हातातल्यान झाला म्हणून त्यांचा एक लहानसो बहुमान करपा खातीर आम्ही हांगा जमल्यात शुभमा लगे मागता तांणी जळको आमोलकर हांकां गणेश मुर्ती दिवन श्रीफळ दिवन तांचो जळपबाब आज तुम्ही तुमच्या घराकडेन स्वतःच्या राहत्या घरान भितर वो वॅक्सिनेशन कॅम्प दवरिल्लो आसा. सगळे लोक पळयतात गोंयान भितर आपल्या सोयऱ्यांक पसून घराकडेन येवपाक फाटी फुडें जातात आनी सादारण 200 लोकांचो अरेंजमेंट सगळीं टेबलां घालप तुज्या घरांतले सगळे रूम तुवें सगळ्या लोकांक बसपाक आनी वापरपाक दिल्ले आसात. तुमच्या घरांतले सगळे साहित्य फर्निचर किंवा तुमच्या रांदपाची वेवस्था दुसरे कडेन करून तुमी हो एक मोठो सगळ्या गोंयकारां खातीर एक मोठो हे आदर्श घालून दिल्लो आसा. कशें तुमकां प्रोत्साहन मेळ्ळें, कित्या खातीर तुमी ही येदी व्हडली जोखीम पत्करल्या? सद्या पळोवपाक गेल्यार इंडियेक कोरोनाचो आहा तो भरपूर वाडलेलो आसा. सद्या न्यूजार आमकां हे आयकूंक मेळटा मरणाची संख्या अत्यंत वाडत आसा. तेन्ना दूख दिसता भारतीयांक सालवार करपाचे. आमच्या गोंयच्या लोकांक गोंयचेय बी चडांत चड 1,500-2,000 दिसा पॉझिटिव्ह मेळटाले तेन्ना मनांत खंत येताली की आमी लोकां खातीर कांयच करूंक शकना. म्हणून हांवें स्वता हेचेर खूब विचार केलो आनी बाब सुभाष पवळ सायबांक विनंती केली की आमगे कॅम्प जावचो आनी लोकांक वॅक्सिनां फ्री मेळची. आता तुमचेच घर कित्याक लागून सिलेक्ट केले? हांगा कितें आसा, रेंज मेळना, नेटवर्क मेळना. आमचे गांवचे चडांत चड भुरगे आमगे रेंजी खातीर त्या खातीर एकमेव घर आसलेल्या कारणान आनी लोकांक उपाय कांय नासलेलो म्हणून हांवें विचार करून घर कॅम्पांत दिवपाक तयार जालो. तुका मनान असो विचार आयला किंवा कुटुंबियांचो विरोध जालना की हे घर दिले नंतर कोण कसले पॉझिटिव्ह लोकही हांगा येवपाक शकतात, त्यांना तुमकां स्वताक भंय दिसलो ना? भंय प्रत्येकाक दिसतात. आमगे हांगा काजूर गांवांत कोवीड हांगा चड केस ना, एकूण नाच म्हणल्यार जाता तेन्ना आमकां भंय ना. आतां हे कॅम्प जाले नंतर तुमचे घराचे तुम्ही सॅनिटायझेशन जावं बाकीचे कितें केल्ले आसा? ऑर्गनायझर आसा सुभाष परदेसाय आसा आनी कितें ऑर्गनायझर केल्ले आसा की तुमचे सॅनिटायझेशन बी करपाची वेवस्था जाल्या? सॅनिटायझर करपाची वेवस्था हांगा केल्ली आसा आनी सगळी जे कोविडा खातीर आमकां मास्क वापरप, दोन गज की दुरी सांबाळप, सॅनिटायझर करप, ह्यो सगळ्यो गजाली आमी पाळटात. चड आनी चड देव बरें करूं. जळपो आमोलकर, तुमी स्वताचे घर अशे एक बरे कार्या खातीर अर्पणच केले म्हणपाक जाता आनी तातूंतल्यान इतकी भंय आसतना एखादे वेळ कुटुंबियांचो विरोध जातलो, पूण संपूर्ण आमी पळयतात संपूर्ण कुटुंबी तुजो चलो सुरेंद्र आमोलकर हाणें हांगा टेबल घाली, चेअर्स घाली, सगळी साफ सफाई केली, सगळो परिसर स्वच्छ केलो आनी येदें व्हडलें कार्य तुज्या बरोबर सुरेंद्र आमोलकर हांणी केल्लें आसा. सुरेंद्र आमोलकर आसा? सुरेंद्र जळपो आमोलकर ताणें आपलें घर हे वॅक्सिनेशन कॅम्पा खातीर संपूर्ण घर दिला. पूण ही सगळी जो इन्फ्रास्ट्रक्चर करपाक जाय आशिल्लो, हांगा बाग घालपाक जाय, टेबल घालपाक जाय, मागीर सगळी
क्लिनिंग करपा जाय. आमी पळयतात की दोन दीस सुरेंद्र आमोलकर जळपो आमोलकर हांचो चलो आणि ही सगळी सुविधा निर्माण करून दिली म्हणून आम्ही खूप अभिनंदन करतात त्यांचे की अशे यूथ जे गावां भितर आपल्या गावच्या कल्याणा खातीर आरोग्याच्या सेवे खातीर आपले घर हांगा दितात जे इतकी दीस आसतना. तुमकां कशें दिसलें की हो कॅम्प हांगा करपाक जाय ज्या वेळार सगळ्या सरकारी हायस्कुलांनी किंवा हॉलांनी करतात भंय दिसलो विरोध सेटिस्फॅक्शन मेळटा एक समाधान मेळटा आपणे We'll be right back.